तर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. त्या कारणासाठी जो फंड निर्माण केला तो रजिस्ट्रार निर्माण करतो, सिंकिंग फंड रजिस्ट्रारच्या बायलॉजमध्ये असतं की ह्या निधी निर्माण करा सिंकिंग. तर सिंकिंग फंडचा उद्देश असतो की कुठेतरी ह्या चांगल्या कामासाठी, संस्थेच्या हितकारक कामासाठी सिंकिंग फंडचा वापर करा. तर हा जो निधी आहे तो डिप्रिसिएशनच्या आधीच सिंकिंग फंड आपण निर्माण करतो, म्हणजे कोणते एखादी भाग घडलीच यावर काय तुटली फुटली काय. आणि म्हणून याच्या गुंतवणूक जर असेल तो फंड राईट आहे, खरा फंड आहे. पण जिथे बोगसच बॅलन्स शीट आहे, फिक्टिशियस नफा काढलाय, त्या फिक्टिशियस नफ्यातून सिंकिंग फंड निर्माण केलाय. जिथे नफाच बोगस आहे तर ते सिंकिंग फंड आहे बोगस, तिची गुंतवणूक होणारच नाही. हा पहिला पार्ट आहे. म्हणजे उदाहरणार्थ येणे मेंटेनन्स पीएनएलला घेतला, आलाच नाही पैसा. येणे दाखवला तो न दाखवता येणे पैसा पीएनएलला घेतला, नफा फुगवला, सिंकिंग फंड निर्माण केलं, सिंकिंग फंड जागेवर नाही. हा तुमचा पहिला निष्कर्ष. दुसरा निष्कर्ष काय आहे की हे पैसे व्यवहारात वापरले. मग कुठे वापरले? तर तुम्ही एखादी चेअरमनी गाडी घेतली, तर चेअरमनी त्याला बांधकाम केलं, तर चेअरमनी बिल्डिंगच्या कलरला पैसा वापरतो, कुठेतरी वापरला पैसा, म्हणजे व्यवहारात दिसत नाही म्हणून गुंतवणूक होतो. तर ह्या पैसा जो आहे सिंकिंग फंडात बरोबर निर्माण केलेला बरोबर आहे, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न याची गुंतवणूक काय केलेलं आहे तर तो व्यवहारात वापरला ना, हा दुसरा प्रश्न. आता व्यवहारात वापरला तो बॅलन्स शीट असं सांगतो आपला. आता मी वर्किंग कॅपिटल वर येत नाही, समजा एखाद्या बॅलन्स शीट 100 रुपये काय हाउसिंग असेल कोणते असेल, तर 100 रुपये म्हणजे काय आहे वर्किंग कॅपिटल. याच्या 6% तो मालमत्ता घेऊ शकतो, 6% कायम असेल जी काय असेल कायम जर फिक्स असं रेशो होतं. तर 6 रुपये घेतली पाहिजे, पण तिथं तर 20 रुपये दिसते. हे मोटरसायकल, हे फोर व्हीलर, हे आमटर, हे टेम्पो ऑफिसमध्ये एसी बसवले 4, मग ह्या सिंकिंग फंडचा मिसयूज केला, पैसा आला होता त्याने मिसयूज केला, इतर आवाज तर खर्च केलाय. हा मनमानी कारभार आहे, तर मनमानी कारभार करता येणार नाही. सभासदांनी जात विचार निबंधकांनी सहकारी